घेतलं का? राहता तालुक्यामधील कोल्हार बुद्रुक येथील राऊत यांनी सालाबादप्रमाणे गणपती बसून देखावा सादर केला होता. यावेळी अनेक नागरिकांनी देखावा पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी केली होती. कोल्हार येथील रमेश राऊत हे अनेक वर्षांपासून गणपतीची स्थापना करतात आणि दरवर्षी वेगवेगळे देखावे सादर करून नागरिकांच्या पसंतीला उतरतात. यावर्षी त्यांनी तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन गरुडावर असा हलता देखावा सादर केला आणि दिल्लीचा लाल किल्ला देखील या देखाव्यामध्ये दाखवण्यात आलाय. तर तिसऱ्या देखाव्यात त्यांनी अवयव दान करण्याचं आवाहन केलंय. राऊत यांच्याकडे गणपती उत्सवामध्ये वेगवेगळे देखावे पाहण्यासारखे असतात असं अनेक लोकांना माहीत असल्यामुळं लोक देखावा पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी करताना दिसून आले. तर शेवटच्या दिवशी देवळाले नगरपालिकेचे नगरसेवक आदिनाथ कराळे आणि ज्ञानेश्वर वाणी, अमोल कदम, रमेश राऊत इत्यादी नगरसेवकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. एक महिन्यापासून आम्ही गणपतीची म्हणजे बसवण्याची सुरुवात करतो. सजावट करण्यासाठी कम्प्लीट एक महिना लागतो, अगोदर कामाला लागतो. आता धरण केलेलं होतं आणि शनिवार वाडा दाखवलं होतं आणि बेटी बचाव बेटी पढाव पण दाखवलं होतं. मुलगा मुलगी समान दाखवलं होतं. देखावा करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला आम्हाला आणि दररोज 400-500-600 लोक येऊन म्हणजे बघून जातात देखावा. आम्ही दरवर्षी गणपती जवळ आले म्हणजे एक महिन्यापासून तयारी सुरू करतो आणि नेमकं काय बनवायचं आहे चालू वर्षाच्या धर्तीवर ते दरवर्षी आम्ही वेगवेगळे देखावे दाखवत असतो. ह्यावेळेस तुकाराम बीज होतं आणि त्यामुळे आम्ही ते तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन गरुडावर हलता देखावा दाखवलेला आहे. दुसरं आहे, गेल्या वर्षी आम्ही शनिवार वाडा दाखवला होता. एक ऐतिहासिक वर घेत असतो, एक धार्मिक वर घेत असतो. चालू वर्षी आम्ही दिल्लीचा लाल किल्ला ऐतिहासिक दाखवलेला आहे. आणि तसंच तिसरा देखावा म्हणजे ज्याची आता सध्या गरज आहे, अवयदान. म्हणजे आपण अवयदान दिल्यानंतर दुसऱ्याला जीवदान मिळतं, त्यासाठी तो आम्ही एक देखावा चालू धर्तीवर सध्या ज्याची गरज आहे तो आम्ही सादर केलेला आहे. आणि आमच्याकडे 10-12 दिवसांमध्ये कमीत कमी 10-1000 लोक आमच्याकडे येऊन जातात देखावे पाहण्यासाठी. दरवर्षी न बोलावता होऊन येत असतात. ही घरची ही गणपती बसवण्याची म्हणजे पारंपरिक पद्धत आहे. आम्ही तसं भरपूर म्हणजे माझे वडील लावून होते तेव्हापासून आमची प्रथा चालू आहेत. पण मध्ये थोडं आम्ही बंद झाली होती थोडक्यात प्रथा. पण म्हणजे नॉर्मली बसत होतो. पण नंतर मी त्याला थोडं पूर्ण म्हणजे बाकीच्यांना विश्वासात घेऊन मित्र वगैरे गोळा करून घरामध्ये गणपती बसवण्यात चालू केलं. नंतर मग भरपूर नंतर सगळ्यांना इंटरेस्ट वाढायला लागला, गर्दी आपोआप वाढायला लागली. आता मागच्या वर्षी आम्ही नगर जिल्ह्यातलं प्रथम पारितोषिक पटकावलं होतं घरगुती गणपती डेकोरेशनमधलं. आता दरवर्षीप्रमाणे आमच्या इकडं दिवसेंदिवसाची गर्दी न बोलवता लोक येतात भरपूर बघण्यासाठी. गणपती विसर्जन झाल्यानंतर पण 15 दिवस आमच्याकडे देखावा बघण्यासाठी लोक येत असतात भरपूर. अवयवदान हे आजकाल खूप महत्वाचे झालेले आहे. प्रत्येक एखाद्याचे जीव असतो, त्यामुळे आपला प्रत्येक अवयव हा महत्वाचा आहे. तर आपण सगळ्यांनी अवयवदान करणे गरजेचे आहे. आमच्या भाऊंनी सुद्धा म्हणजे देहदान केलेले आहे. जे गणपती सगळं एकटे करतात ते असं मदतीला कुणी नसलं तरी सगळे एकटे करतात आणि त्यांनी खूप छान संकल्पना मांडली अवयवदानाची. सी न्यूज मराठीसाठी गोविंद साळुंके, कोल्हार.